ना एकूण तुम्ही मराठी बॅकग्राऊंडचे फॅमिली मराठी आणि हिंदीत जाऊन काम करणं कितपत म्हणजे खूप अडचणी आल्या असतील तिथे. अडचणी वगैरे असं काही नाहीये, कारण मला ऍक्टिंगच करायचं होतं ना तिथे. जे माझ्या ऍक्टिंग करणं हे मला खूप आधीपासून होतं, ते माझ्या रक्तातच होतं, फक्त भाषाच होती वेगळी. बाकी काय, भाषा म्हणजे ती आपली नॅशनल लँग्वेज आणि हिंदी आलंच पाहिजे. आपण भले भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात राहू, हिंदी ही आपली नॅशनल लँग्वेज आहे, त्यामुळे भाषा तिकडची माणसं वेगळी वेगळी म्हणण्यापेक्षा वेगळ्या सर्कलमध्ये वेगळ्या झोनमधली माणसं, त्याच्याशिवाय असं अवघड असं काहीच नव्हतं. कारण तेच करायचं होतं जे मराठीमध्ये करतोय आपण.